शिकारीला आणि पुढे भिलवडीला हळूहळू कमी व्हायला लागली आहे. कराडची तर झपाट्याने कमी होते. ही फूग आहे आणि फूग हळूहळू ओसरेल याचा मला विश्वास आहे. सांगली आयुर्वेद पुलाच्या तिथं जी वाढ झालेली आहे ती ओसरून पुढच्या काही तासात ओसरायला सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल. आपल्या सांगलीपेक्षा पुढं म्हैसाळला आज जसं सांगलीची उंची वाढली तशीच म्हैसाळा देखील जवळपास 1.5 फुटानं उंची वाढलेली आणि हळूहळू सांगलीची उंची ओसरून म्हैसाळची उंची वाढेल. एक लाटेचा परिणाम आहे की लाट ओसरून गेल्यानंतर मला खात्री आहे की सर्व पाणी पात्रात निघून जाईल. आपल्या सर्वांना कोणतेही भिण्याचं कारण नाही. कोणतेही नागरिकांनी भिण्याची आवश्यकता नाही. पूर्ण मागून कुठेही पाणी अतिरिक्त सोडलेलं नाही आहे. त्यामुळे जे पाणी नेहमी सोडतो आपण त्याच पद्धतीनं पाणी येतं आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.